गुरु कृपा ड्राई फ्रूट्स मार्केट यार्ड पुणे। काजू, बदाम, पिस्ता, मनुके, काळी खारीक व इतर सर्व प्रकारचे ड्राई फ्रूट्स होलसेल दरामध्ये मिळण्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा। फिट रहा, निरोगी रहा। न्यू बालाजी ट्रांसपोर्ट रांजणगाव गणपती प्रस्तुत मराठी वेब सीरीज चांडाळ चौकडी। क्या वगडची अंडे पेल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजो लागे स्वतःला बल्ला मोठा नेता। हे 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 गावाकडचे अंडे पेल्ले लपडी सपडी पाहता, जो तो समजो लागे स्वतःला भल्ला मोठा नेता। आब अर्धे उगी फुकाचा, आब अर्धे उगी फुकाचा, हळूच मारद दडी चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी। बबनराव खरं सांगा, तुम्ही 15 मिनिट झाले येऊन बसलाय, तोंडातून एक शब्द बोला नाही, काय नेमकं झालं काय? एका मौन व्रत का धारण केले? काय सांगायचं तात्या, माझी बायको ताराबाई काय केली तिने? काय सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ मी एवढं काम करतो पण तिची भुनभुन आहेच ना, मी आलोय रुसून काम टाकून गेले तस। अरे बबनराव काय जायला, मला हीच गोष्ट कळत नाहीये। एवढं तुमचं वय झालंय तुम्हाला अजून बायकोला खुश ठेवत येत नाही, काय करायचं माहिती का? बायकोने सकाळी पण कालवण भाजी केली, काय म्हणायचं? एक नंबर कालवण झाला। संध्याकाळी काय म्हणायचं? एक नंबर कालवण झाले। स्तुती करायची बायकोची? मी ती केलंच नाही बरं का दादा? केली नाही, मी नाव ठेवायचं भाजी खराब झाली कालवण झाला, आता स्तुती करू पण नीट करायची स्तुती ती। तर कधी कधी काय होतं माहितीये का, कधीच नाही जर स्तुती केली आणि एका दिवशी केलं डाऊट येऊ शकतो। माझं तसं झालं नाही एकदा का, तुला काय कारल्याची भाजी केली एक नंबर। बायकोने काय म्हणावा? काय म्हणली बायको? म्हणले एवढं वर्ष झालं मी कालवण करून घालते, कधी स्तुती केलं नाही आणि आज शेजारचा करून भाजायला गेले का? तिला म्हणा मानल्या बोलाय तुझ्या बरोबर। भांडी तशीच ठेवली आणि तुमच्याकडे आले बघा पहिल्यांदा। लक्ष्मीबाई कशाला भांडीची आठवण काढून देत आहे? बबन थांब जरा, तुझं वेगळंच चाललंय मध्ये। बरोबर आहे लक्ष्मीबाई तुमचं म्हणणं, पण नेमकं झालंय काय? तुम्ही असं कोणत बोललो काय? सांगेल तर कळ ना आम्हाला, तसं कसं काय करणार आहे? काय झालं काय तात्या, मागच्या वेळेस वहिनी मोती मटका बंद केला गावातला, बरोबर दारू केली का पण तुम्ही? नाही दारूचं काय एवढं तक्रार आलं नव्हत्या लक्ष्मीबाई, त्या सुनेची तक्रार आलती। मीन बाबाने जाऊन त्या सुनेला चांगला शेपाला आणि त्याच्या मग तेव्हापासून त्या सुने काय दारू पित नाही म्हणजे। कशाच काय रातभर झोप आणाय आम्हाला, नुसता दिला ना घरात, नवरा बायकोची मरणाची भांडणं। मोना ताई तुम्हाला कुणी सांगितलं दारूमुळे भांडणं होत्यात म्हणून? आता मी का पेतो का तरी आमची भांडणं होत्यातच ना। बबनराव तुमचं गरज थांबवा जरा, वहिनी तुम्ही थांबा शांत बसा, नकले रागू, एक तर तुमचं घरी आलं भांडण, एक तर दुसऱ्याचे भांडण तुमचीच भांडणं लागायची, तुम्ही गबास बरं काय ह्यांचं मी नवरा रुपये तो काय तात्या काय सांगायचं हिच? अहो आता लग्न झाले 3 महिने झालं, 3 महिने सगळं चांगलं चाललं होतं, एवढा बापाने खर्च केलाय चांगलं पोरग म्हणून लग्न करून दिलंय, गेला महिनाभर नुसतं पेतोय सकाळ संध्याकाळ पेतोय, अजिबात त्याला शुद्ध नाही, इतका मारतोय तिला, खातोय तिथंच वगतोय, गाबड्याने नको नको केलंय। हा तरी पुरीच वाटलं केलेला का काय? काय सांगू तात्या तुम्हाला, चांगलं पुण्याचं स्थळ आलं होतं, माझ्या ताईला काय अक्कल नाही, चांगले म्हणले माझा देरले चांगला देरले चांगला, आता बघा कसं आहे। पाहिला बबनराव गाबडत राव, चेहऱ्यावर लय भारी दिसतोय ते, कसं मला कळायचं? वाटत नव्हतं असं काही करणं, तोंडातून नाकावरची माशी उडा ना त्याच्या, तुझं काय रे बाळा? अहो माझे पप्पा दररोज पिऊन येतात आणि मम्मी लय मारतात। तात्या तुम्हाला काय सांगू आता, ती ग्रामपंचायत सदस्य मी असल्यामुळं माझ्याकडे पण बायका येतातच रोज तक्रार घेऊन।
वहिनी मग तुम्ही राव असं काय करता तुम्ही तर घरातली माणसं आहे तर मग तुमचे पैसे जर एवढ्या बायका येतात सांगतात की बाबा 10 रुपये त्यात तुम्ही बाबा सांगत होता ही गोष्ट सांगितलं होतं अरे बबर लका तुला काय कळलं पाहिजे बायकोचं घराला सांगा इथं आलाय नको ते गोष्ट सांगतोय तू इथं तर वहिनीकडे किती बायका येतात किंवा दारू जातो वगैरे बोलला काय मला गोष्ट पण ते बायका होत्या त्यांची डाऊट खाती माझ्यावरती अरे काय डाऊट खाती आता हा डाऊट खायला तू का सलमान खानला डाऊट खाला तुम्ही मला सांगा हा माणूस 24 तास ओ बबनराव मान्य आहे ना तुम्हाला दिसत नाही पण जर कानाने ऐकलं असेल तर येऊन तोंडाने तात्याला सांगत जा ना हा ना हे बबनराव इतके दिवस जर मला कळलं असतं हे आलं नसतं दारूचं जर लवकर तुम्ही बंदोबस्त नाही केला तर मग आमच्या कचऱ्यात सापडली तर आम्ही काय त्याला सुट्टी देणार तात्या सगळ्या बायका घेऊन जाईल मग तुम्हाला तर माहिती मग कसा राहणार निघाणं होईल तुम्ही काय ते सगळं नियोजन करा बघा तात्या काही करा पण या दारूबंदीचं काहीतरी करा तुम्ही नाहीतर लक्ष्मीबाईंनी जसं सांगितलं तुम्हाला तसं आम्हाला त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल तुम्ही अजिबात काळजी करू नका आता रात्र झालेली उद्याचे उद्या मी राग्याला आणि त्या सुनेला काय करतो माणसं पाठवतो आणि उद्या सकाळी 9 वाजताच पारावर मीटिंग बोलवतो आणि मीटिंग मध्ये उद्याची उद्या दारूची बाटली उभी आडवी केल्याशिवाय राहत तुम्ही काळजी करू नका चालते बबनरावला घेऊन जाता काय नाही नाही येतील त्यांचं एकटं चालत नाही येतात ना असं करते खरी खरी आज घेऊन गेले असते मला तर काय फरक पडला असता जाऊ द्या बबनराव तुझं काय जायला आपण तर मी काय सांगतोय ते सर्वांनी नीट काळजीपूर्वक ऐका तर आज या ठिकाणी सर्वांना बोलवायचं कारण म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे कळलं की लक्ष्मीबाई मोना हे 2-4 पोरी रात्री माझ्या 8-9 वाजता घरी आल्या बिचाऱ्या जेवण सुद्धा केलं नाही रात्री एवढ्या गडबडीत घरी आल्या बबनरावची बायको होती या आल्याच्यानंतर यांनी सांगितलं की गावात अजून कोण लोक दारू पितात आणि दारू पिऊन आपल्या बायकांना मरणाचा त्रास देत अहो ताते हे तर काहीच नाही हे रागाने नाश कसून येणं या दोघांनी दारू पिऊन मला फोन केलाय आणि वरून असं बोलत असं मुख्यमंत्र्याला बोलायला लागली ती आम्ही काव दारू पिली रे त्या दिवशी फोन केला त्या दिवशी तुम्ही काय दारू नव्हते पिले कशाला काव पिले आम्ही फोन केला त्या दिवशी तात्या आम्ही दारू सोडून दिली सोडून दिली ना अरे वा ही चांगली गोष्ट आहे बरं का मग दारू वाईट आहे ही गोष्ट लय वाईट नाही नाही तात्या तुम्ही सांगितलं बस ना अजिबात नाही काय खोट बोलतय तात्या मी परवा दिवशी चालले होते गाडीवर दारू पिऊन आलो होतो आडवं पिऊन बरे नाही तात्या हे मोने कोट बोलते तुम्ही त्या दिवशी घरी आला आमचं मिटावं लागणार तापासन तात्या दारू तर पिरू प्यायचा सोडा पण या मुनी शपथ दारूला शिवलू सुद्धा नाही ए माझी शपथ घ्यायची नाही तुझ्या बायको शपथ घे की माझी कशाला घेतो माझी बायको मारते का आम्हाला मारतो का मारून दिली जर आम्हाला काय करायचं नाही तात्या मी असं ऐकलंय दारू मुळे पोटातले जंतू मारतात म्हणे ते जंतू वेगळे असतात पप्प्या हे जंतू वेगळे आले कुणाच ऐकतो कुठं मी काही काय करतो तात्या दारू बंद झाली ना की आपल्या गावाचं नाव मोठं होईन तर होईनच पण माझं पण सरपंच म्हणून नाव मोठं होईल सर्जरावला का अहो सर्जराव इथं येतं आया बहिणींचा अक्षरशः घर संसार उद्ध्वस्त व्हायला लागले त्याचं आम्हाला पडलंय तुम्हाला तुमचं नावाचं पडलंय ह्यांना काय नावाचं इथं मला माझ्या बायको किती त्रास देते तिला गावातल्या बाया सांगते इथं मला रातभर ती बोंबलत असते कानामध्ये अमुक झालं तमुक झालं मी एक ऐकत नाही म्हणते ठीक आहे ह्यांचं नावाचं मोठं पडलंय त्यांना तुझं घरचं कशी काढतोय गप ना तू पण ते नावाचं मोठं काढलं मला माझ्या बायकोचं केवढा त्रास होतोय अजिबात काढलो घरचं आणि सर जेव्हा तुम्ही जर शांत बसा तात्या काय पण होल तिकडं पण ही बाटली जी उभी आहे ना ती आडवी झालीच पाहिजे नाही नाही बरोबर आहे तात्या लक्ष्मीबाईचं पण लक्ष्मीबाई ती बाटली आडवी करताना त्यातली दारू मात्र काढून घ्या नाही तर सांडायची तुला दारू पडलं बाई तिकडं तात्या दारू पिलं नाही हे बी खरं आणि पाजू बी नका म्हणा मला एकदा पाजली होती यांनी नाही नाही तात्या दारू बंद करायचा निर्णय तुम्ही चांगला घेतलाय बरं का पण मला काय म्हणायचं माहिती तात्या आपल्या गावातली दारू जर समजा बंद झाली आणि जर शेजारच्या गावात दारू पिऊन आलो तर अरे गावात दारू बंद केली ना दारू गावात पिऊन यायचंच नाही जोपर्यंत तुझी उतरत नाही ना तोर गावाच्याच बाहेर राहायचं मग असं सांगाय की मग तू खाली बस तात्या गावातली दारू बंद झालीच पाहिजे ही चांगली गोष्ट आहे आपला काय त्याच्यावर आक्षेप नाही पण तात्या गावातली दारू बंद केल्यावर ना दारू विकणारे उपासमारी जे येईल ना अरे 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 रागू काक जक्क दारू दारू विकूनच जगत आहे का
दुसरा काहीतरी काय प्रामाणिक धंदा आहेच का नाही दुसरा तात्या एवढा सगळा तुम्ही निर्णय दिलाय पण तरी पण ही जर पिऊन सापडली तर तुम्ही काय करणार काय करणार म्हणजे 350 रुपयाच्या चपलीचा हिसका माहिती सुनेला सापडली तर चोपायची जर पिऊन कोण आला त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि मी माझ्या घरामध्ये लई शिक्षा भोगतोय त्याने एक काम करा माझ्या घरातले दुनी भांडे धुवाय लावा अरे बाबा तुझी शिक्षा तुझी तुझ भोग बाबा तसलं नको वैयक्तिक काम नाही काय अहो तात्या आपल्याकडे एक नंबर उपाय जे कोण गावात दारू पिऊन येईन त्याला आपल्या 50 पोरच्या ताब्यात देऊन टाका अरे अनवारी वाले ते व्हायचं मॉब लॉचिंग सारखं म्हणजे 50 पोर एवढे सुमारे येत का त्याच्या आईला त्यांनी मारला एखादा व्हायचं मेलं तर व्हायचं कुणा नाही तसलं नको काहीतरी कसं आहे शिक्षा झाली पाहिजे पण त्याला हिजा नाही झाली नाही नाही तात्या मी काय म्हणतो जे दारू पिऊन येईन ना त्याला आहे ना आपण गावातली संडाशी धुवायला आता मरा ताप का अरे जुगोर दारू पेलेल्या ऑलरेडी संडा सतत पडलेल्या आहेत तिकडं आणि ते काय संडा साफ करायच्यात तसलं नाही कसं असं कडक शिक्षा तात्या मला एक सुचलंय जर आपल्या गावात कुणी दारू पिऊन आला आणि त्याला फाशी दिली तर आपण अरे रागो कडक शिक्षा म्हणजे एवढी पण कडक नाही बाबा पर आपण तेलमेत झाली एवढी म्हणतो बस नाही नाही बरोबर म्हणतो तात्या अरे रागू समजा जर आपण त्याला फाशी दिली ती मेलं तर पोलीस आपल्याला जेलमध्ये टाकते ना काय विषय जेलमध्ये जाईन पण मी तात्या मी काय म्हणतोय त्याला जर आपण ईश पाजून मारलं तर पोपट्या फाशी देऊन मारलं तरी जेलमध्ये जात ईश देऊन मारलं तरी जेलमध्ये जात तुझी अक्कल किती तू बोल कशाला पुढचं कशाला आणतो तू गब्बस अजिबात बोल नको माहिती काय नाही बोलत आपण काय करायचं जर आपल्या गावात उद्यापासून आजपासून दारू पिलं तर त्याला धरायचा त्याला पारावरती आणायचा त्याच्या गळ्यात चपलांचं हार त्याचं तोंड काळं करायचं आणि गावातून त्याचे गाढवावरून धिंड काढायची बघू आता पहिल्यांदा गावात धिंड कुणाची दिली Oh, my God.
तात्याला जाईल माहिती जाय ना दादा जर तुझ्याकडे उद्या बघतोय आम्ही गाव पिटून टाके नाके उजेड कसा पडलाय बघ अरे नासकी ते सूर्य उजेड पडलाय चंद्र अरे त्या सूर्याचा उजेड येणार यार नाही राग चल एक मिनिट मगर बसले दिसतंय का तुला तिला विचारू आपण अरे तू बाबा मला सांगा ती चंद्र आहे का सूर्य आहे ते मला काय सांगता यायचं नाही मी तुमच्या गावात नवीन लागले राग होतो चलावर पण म्हणा जाऊया दोन मिनिट चल हैदराबादची भारत बायोटेक कंपनी ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पुण्याची NIV म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थांच्या सहकार्याने कोवॅक्सिन या स्वदेशी लस ओ पाट्यो ए पोपट्या जायला काय बरं आता चकला असतो ना मी काय बस खाली बस बस खाली काय झालं गावला अरे पोपट मीच तुला सांगत होतो गावले म्हणून बघ बघ ते चालले टीव्हीला कोरोनाची लस गावली करोनाचं नाही राव काय सांगते तुम्ही काय म्हणले होते जे कोणी आपल्या गावात दारू पी बरोबर त्याची दिंड काढली ती गाड वावर म्हण हा ती गावली ना ते तर गावली आपली तिचे हा नाश कसून राग्या मला वाटलं खडीच्या वर्णात मुतून गान करायचं यांचं कोणा शिकवलं एवढं काल फजावून सांगितलं तरी करायचं केलं बघ काय आणि ते राग्या दगडाला दडकले आणि दोन तास झाले त्या दगडाला शिवाय येते काय करणार सूर्य ते बोराटीच्या काट दडकले त्याची चटी पाटली पेंड पाटली आणि त्यात मुतलं बी ते काय सांगायचं मला सांगा मी गावा समोर शब्द दिलाय बरोबर की आपल्या सुद्धा परकी असू त्यांची गाड वरून दिंड काढल्याशिवाय जागा येणार बरोबर नाही त्याच्यात तुमचा शब्द म्हणजे एक गाव हजार तुकडे काय काय पण येत नाही काय कुशल पाठक कुठून मराठी शाळेच्या मागे बोराटी नव्हे जवळच आहे काम कर तू काय कर आताच्या आता जा डायरेक्ट त्यांना घेऊन पारावी अहो ताट्या ती मला दोघं ऐकलं ना ते बोराटी दाडकलेत ती आता चकणार नाही म्हणून ती बोराटीची पालाच खाली बसले तुम्हाला गेले असतील पण ती कुठली असतील काम कर तू अध्यक्ष दर्शिकाण्या दर्शिकाण्याच्या घरी जा मी फोन करतो त्याची काही पोरं येतं ती घेऊन ती पहिल्यांदा दोघं घेऊन घेऊन पारावी बरं चालते बघूच काय लवकर या बघा हा चालतंय गाव पिटून गाव पुन्हा पेटो आणि तांट्याकडे चल गाव पिटून तात्या येतात का नाही ते किती वेळ आहे अजून बबनराव बबनराव थांबा जरा थांबा अहो काय माहिती का गावाचा प्रश्न आहे बबनराव हा बघा त्यांचा आज बाजारच उठवायचा किती वेळ लागणार आहे रानात जायचंय मला घावल्यात की नाही
आता काय यार आओ लक्ष्मी तुम्ही कशाला काळजी करताय आओ गावलत म्हणजे काय गावलत म्हणजे गावलेतच 100% आणि राग गावलत कोण राग येन सुनिया बघा म्हणजे तुमचीच लोक का आणि असू नके राघ्याने सुनेने चूक केली ना त्यांना शिक्षा ही होणारच हा होणारच आम्ही पण तयारी तर झालो तात्या का तात्या अगा का 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 तयारी तुम्ही तर मोहनाने तर चपलाचा धारा तुम्ही पण का तात्या बघा पट्टीने आम्हाला पण काम आवाज जायचे हा जायचे ना तात्या थांबाराव सगळ्यांनाच गडबड आहे पण प्रश्न गावाचा आहे लक्षात ठेवा आपण काय करायचे माहिती का की हे जे दारू पिऊन आलेले धाराम आता या आल्यामुळे काय आहे की हे आल्या आल्या ह्यांच्या गळ्यात तुम्ही चपलाचा हार घालायचं तोंड यांची काळी करायची आणि यांचं गाढवावर बसून उभ्या अख्ख्या गावातून आपण छिंड काढायची त्यांना अशा अवस्थेत गावाने जर पाहिलं ना तर उभ्या आयुष्यात हे परत कधी दारू प्यायचे नाहीये तात्या त्यांचा बाजारच करायचा बघा बाजार नाही होणारच बाजार त्यांचा फिरवलं काय आपण होणार बबनराव बघा तो ना जरा बघतो त्याला उचला थांबा थांबा चल माग माग घे राघो किती रुपये झाले तुमचे अरे काय तुला काय रिक्षाने आणला काय आम्ही ए राघो अरे काय म्हणजे काळी जाय माझं पायापुर ह्याला ना पहिला मीच याचा सत्कार घातले का हार घातले का अरे वा नमस्ते ए राघु काय रे काय तुला अक्कल बिकल काय म्हणलो तुम्ही काल काय म्हणलो होतं मी तुम्हाला दारू म्हणले होते तुम्ही काय मी काय म्हणलं होतं की कुणी हे दारू प्यायची नाही जर दारू पिलं त्याचे गावातून गाढवावरून दिंड काढले अरे तुमच्या तोंडाचा भगा भगा वास येते आणि कोण गावले का विचारताय वय ते सॅनिटायझरचा वास अरे राग या सॅनिटायझरचा वास लगेच बबल दिसत नाही पण मला दिसतय ना तुम्हाला ओकायचं का उभा राहता येत नाही मला सॅनिटायझरचा वास आहे अरे नाकात अक्षरशः तुमच्या वासाने आम्हाला चढा लागले तुमचं नाक त्या वासात घुसलंय काय लबाड बोलतोय ताते हा हे बॉरटीच्या काठीत अडकून तिथंच मुतलं होतंय आणि त्याच्यातच चिवडीत बसलो होते कोण बोल ना गे मी त्या चिखलाचा बैल करतो सुनिया तुझ्या बापाने केलं का रे मुतो तात्या हे तर काहीच नाही ही काय बोल राग घ्या त्या दगडात धडकले ते धडकले आणि त्या दगडाला शिव्या द्यायला लागले एवढी दारू पिलीत नाही ती अक्षरशः त्या वासात चढा लागली तात्या मी कदा गेलं शिवाय देत का कोण देत होतो मी कदा गेलं शिवाय देईल काय करत होता मी फक्त दगडाला माझ्या घरी जायचा रस्ता विचारत होतो दादा राग्या तुझ्या बापाने दगडाला रस्ता विचारला होता का मग मधीच कस का ते असं मोठा ह्यांच्या नादी लागणार काय काय नाही हे काही सुद्धाच नाही ना नाही हे गेलं चंद्रावर आपण काय करू माहितीये का ह्यांच्याशी बोलू नाही काय कबूल करणार का दारू पिले म्हणून नाही नाही करणार आपण काम करू दारू दिंड काढू कोणाची दिंड काढायची नाही राघू तुमची नाही दिंड काढायची बाळा चांगलीच बाळा दिंड बबनची माझी काढायची आणि ही कुशल नाचायला नाचायला बरं अवसर येते बघा तुम्हाला नीट सांगतोय की तुम्ही दोघं दारू पेलेले आहेत आणि तुमची आता या ठिकाणी दिंड काढली जाणार आहे सगळे तयार झाले ताशावाले हार कुठे घातले
मला गाडो म्हणतो रे तसं नाही तात्या अव जर गाडो मिळत नसेल तर सर्जेराव रेडा आहे की सर्जेराव रेडा नको तात्या सर्जेराव रेडा नाही रे सर्जेराव रेडा ए ओ तात्या मी तुम्हाला सांगतो तुम्हाला धिंड काढायची ना तर इमानदारीने धिंड काढा तात्या उग धिंडीचा असा अपमान करू नका धिंडीला गाडोच पाहिजे तात्या त्याशिवाय धिंडीला राव मजा नाही तात्या माझं ऐका तुम्हाला अपमान करायचा असला ना तर ते अपमान केल्यासारखा वाटला पाहिजे ना अपमान इमानदारीने करा तात्या अक्का अपमान करा उलट तुले करू नका अपमान झालं तुमचं काय करणं आहे बाबा ह्या गाढ म्हणे कुठं केलं एक काम करा यार गाढ हाऊ नाही दुसरं काय काय बघा काय करायचं हे काय काय हातगाडी कोणाची अहो ते बागार वाललाय का खालच्या वाडीतले बर 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 संत्याचे का ती एक काम कर पोपटराव आण बरं इकडे हा बर बर चालतो आण इकडे खाऊ दे बरोबर तू ड्रायव्हर हा तसं ऐका आता लक्ष्मीबाई हे काय करायचंय नीट बस रे मागा सर हा आता ह्यांची तोंड काय केल्यात ह्यांची काय करू आपण गाव भरून धिंड काढू जेणेकरून काय माहितीये का ह्यांना अख्ख्या गावाने बघू द्या आराम खोऱ्यांची अशी काळी तोंड पाहिली ना की इथून पुढे तरी गावात कुणी दारू पिणार नाहीये आल लक्षात मध्ये
आलोय बबर बाबा बबर आलो तो रे पाय ना पाय रे अगा यो गगा बबन्या रागाने सुन्याने अख्ख्या गावातून त्या धेंडा पाय बोंबलं धेंडावले बाबा तुम्हालाच लय किडा दिंड काढा आणि फलन करा इकडे मिरो तिकडे मिरो बोलून तर बसला दिंड काढा बिंड काढा पियताली बितली कुठली तरी साजी बिधी सजा ठेवायची ना दोन काना खाली वाजवलं असते रेटवले बिटवल्याच दिंड काढा गाव भर हिंडवा आपलीच काळजी बंबली ना बघ काळजी करू नको मला माहिती तुझं पण पाय दुखत असत तू आता माझं धाप तो डोळ्याने मी तुझं धापतो काळजी करू नको पण ही गोष्ट आपल्यात लॅपतच राहू दे का पपडराव रायन सुने परत गावली यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्ली अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी